जय भारत मी ऐश्वर्या जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयाच्या सामाजिक घडामोडी दर्शको आपण बघत असाल की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदोन्नतीतील आरक्षणाच्या जे रद्द करण्यात आले त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे आणि हे अत्यंत शांततेने आंदोलन सुरू आहे कर्मचारी संघटना आपापल्या लेटर ले ले हेडवरती कलेक्टरला निवेदन देत आहेत आज आम्ही पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्येही कलेक्टर ऑफिसला वेगवेगळ्या संघटनांनी निवेदन दिलेलं आहे आता आमच्यासोबत महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष आणि संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष माजी संधी अधिकारी माननीय ही जे सर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या सर काय सांगाल तुम्ही की आज आपण निवेदन दिलेलं आहे आणि एकंदरीतच पदोन्नतीतील आरक्षणाच्या अनुषंगाने काय सांगाल सर्व मागासवर्गीय संघटना जी कृती समिती आहे त्यांनी कॉल दिला महाराष्ट्रामध्ये की राज्य शासनाने जो पदोन्नतीमध्ये आरक्षणच्या संदर्भात जो सात मे दोन हजार एकवीसच्या जी आर काढला आणि मागासवर्गीयांना पदोन्नती नाकारली तर तो जी आर रद्द करावा आणि मागासवर्गीयांना पण पदोन्नती तेहतीस टक्के बिंदू नामावलीप्रमाणे द्यावी आणि मग खुल्या प्रवर्गातल्या लोकांना पण पदोन्नती त्याच्यातही ते, मागासवर्गीय ऑन मेरिट आहे त्यांना द्यावी आ, जे जे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहे संदर्भात सरकारला जागृत करणे आणि सरकारने न्यायाचं काम करावं म्हणून एक आक्रोश आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे यामध्ये अनुसूचित जाती जमाती आहे व्ही जे एन टी आहे एस बी सी आहे ओ बी सी आणि संविधानाला मानणाऱ्या ज्या सगळ्या संघटना आहेत त्या संघटनांनी आपापल्या परीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावे आम्ही पण संविधान फाउंडेशन आणि महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या वतीने मी डॉक्टर बबन जोगदन आणि आमचे सहकारी आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की हा सात मे दोन हजार एकवीसचा जी आर आपण रद्द करा आणि सुधारित जी आर काढा आणि त्या जी आरमध्ये जी आर असा काढा की जे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने मागासवर्गीयांना पण पदोन्नती द्या आणि खुल्या प्रवर्गातल्या लोकांना पण पदोन्नती द्या आणि हा विषय न्यायाचा करा आणि सोबतच सर्वोच्च न्यायालयामध्ये जे एस एल पी आहेत त्यासाठी जो कॉन्टिव्हेबल डेटा लागतो तो पण गोळा करून सादर करा आणि राज्य शासनाने जो आरक्षणाचा कायदा केला तो कायदा टिकवण्यासाठी राज्य शासनाने ते काम केलं पाहिजे ती राज्य शासनाची संविधानिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी हे आंदोलन आहे तर बघितलं असेल की विजय खोबराकडे सरांनी भूमिका मांडत असताना ते कशा पद्धतीने आरक्षण मिळेल अशी भूमिका मांडलेली आहे आता आपल्यासोबत महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे सहसचिव डॉक्टर बबल जोगदण सर आहेत ते यशदामध्ये संशोधन अधिकारी आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर काय सांगाल तुम्ही की पदोन्नती जे आरक्षण आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटलेलं आहे आपण निवेदन दिलं आता काय सांगाल तुम्ही खरं तर आज पदोन्नतीतील आरक्षणाबाबतच्या या चुकीच्या शासन निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश निवेदन प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेगवेगळ्या संघटना देत आहेत आज माननीय इजड खोबरागडे साहेब महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष हे स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेले आहेत ते स्वतः एक जिल्हाधिकारी होते आणि स्वतः त्यांनी या प्रश्नावर कारण त्यांना आता कुठलाही लाभ खरं तर काही गरज नाही पण आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेड्यूल का शेड्यूल ट्रायब एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी या लोकांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे नव्हे तर त्यांचा हक्क आहे पण सातत्यानं शासन हे जी आर दर दोन तीन महिन्याला बदलून एक पोरखं खेळत आहे असं हे फार कुटील डाव मागासवर्गीयांच्या विरोधामध्ये शासनाने सुरू केलेला आहे हा जी आर तात्काळ मागे घेऊन ज्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत ते तात्काळ देण्यासाठी या सगळ्या संघटनांची जी मागणी आहे त्याचा विचार केला पाहिजे खरं तर कालही बरंच त्या संदर्भात वेगवेगळे चुकीचे संदेश आपण या मीडियाच्या माध्यमातून बघितलेले आहेत पण मागासवर्गीयांच्या बाबतीतच जेव्हा निर्णय घ्यायची वेळ होते तेव्हा शासन जाणून बुजून मागासवर्गीयांना टार्गेट करत आहे तर हे थांबलं पाहिजे यासाठी आता खरंतर हे आक्रोश निवेदन देण्यात येत आहेत पण भविष्यामध्ये संघटना कदाचित एक फार मोठा महामोर्चासुद्धा मुंबईत किंवा पुण्यामध्ये किंवा इतर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काढू शकतील त्यामुळं या पदोन्नतीच्या आरक्षणाचा जिया रद्द करून तात्काळ या सगळ्या जे पदोन्नतीला पात्र आहेत अशा अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळालं पाहिजे आज आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कठारे मॅडम यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे आता आमच्यासोबत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय जे घोडके आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया घोडके सर काय सांगाल तुम्ही की महाराष्ट्राचं जे संपूर्ण पदोन्नतीला आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे आणि हे आरक्षण मागासवर्गीय जे मंत्री आहेत जे या समितीचे सदस्य आहेत त्यांना विश्वासात न घेता केलेलं आहे काय सांगाल तुम्ही पंचवीस मे दोन हजार चार रोजी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे साहेबांनी पंचवीस मे दोन हजार चारला शेवट टप्प्यापर्यंत आरक्षण लागू करण्याच्या संदर्भामध्ये एक परिपत्रक जारी केलं या परिपत्रकाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं कारण महाराष्ट्र राज्य हे शाहू आंबेडकर विचारधारेवर कार्यरत असताना या राज्यामध्ये हा आरक्षण कायदा लागू झालं त्याचं सर्वांकडून मनापासून स्वागत केलं अभिनंदन केलं परंतु नंतरच्या कालखंडामध्ये विजय घोगरे वर्सेस महाराष्ट्र गव्हर्मेंट ह्या कायद्याला चॅलेंज केलं परंतु हा आरक्षण कायदा तसाच राहिला परंतु ते सर्क्युलर रद्द झालं आणि ते सर्क्युलर रद्द रद्द झाल्यानंतर या महाराष्ट्र शासनातील सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत त्याचं एकोणतीस बारा दोन हजार सतराला एक महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये असं मेन्शन केलं की पंचवीस पाच दोन हजार चार नंतर ज्या लोकांनी पदोन्नतीचा लाभ घेतला असेल अशांना वगळून बाकीच्या इतर ओपन कॅटेगरीच्या लोकांना पदोन्नती द्यावी म्हणून ह्या साडेतीन वर्षाच्या कालखंडामध्ये आधीचं भाजपचं सरकार होतं आणि आता महाविकास आघाडीचं सरकार असताना साडेतीन वर्षाच्या कालखंडामध्ये जवळपास दीड ते दोन लाख लोक कर्मचारी मागासवर्गीय समाजाचे हे पदोन्निपासून पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी आदरणीय ऊर्जामंत्री माननीय नितीन राऊत साहेबांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी पाठलाग केलेला असतानासुद्धा आम्हाला एक अपेक्षा होती की महाविकास आघाडीमध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे सर्व लोक असताना एकीकडे एक मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आमचा कोणताही विरोध नाही आरक्षण त्यांनाही द्यायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आम्ही कधी कोणताही त्यांना विरोध केलेला नाही असं असताना या राज्य शासनाने हाय सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर तात्काळ हा आरक्षण रिझर्वेशन इन प्रमोशनचं एक चुकीचं सर्क्युलर ह्या शासनाने काढलेलं आहे की ओ पीचं केंद्राचं सर्क्युलर मोठं की विधी सल्लागार मोठं हे एक कोडच आहे आणि म्हणून कालच्या मिटिंगमध्ये आदरणीय नितीन राऊत साहेब असतील वर्षा गायकवाड साहेब असतील अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून एक मिटिंग आयोजित केली आणि सात दिवसाची मुदत त्या चौकशीसाठी दिलेली आहे आणि म्हणून आम्हाला कर्नाटकच्या धर्तीवर आम्ही जी मागणी करतो आहे की ह्या राज्यामध्ये रिझर्वेशन इन प्रमोशनचे जे ती तीन क्वांटीफाईल डाटा होते जर्नेन सिंग वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या निर्णयानंतर हे पहिला पॅरामीटर क्रिमिलिअरचा रद्द झाला परंतु कॉन्टफाईल डाटा आणि इपिशियन्सी इपिशियन्सीमध्ये कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट हे सर्व शासनाकडे असतानासुद्धा शासनाने एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीमध्ये एक महिन्याची मुदत दिलेली असतानासुद्धा आता दोन महिने ओलांडलेले असतानासुद्धा ह्या ह्या कमिटीने कोणताही सुप्रीम कोर्टाकडे कोणताही वकील लावला नाही परंतु मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून ॲडव्होकेट के एस चव्हाण असतील इंदिरा जयसिंग असेल अशा मोठ्या बलाढ्य अशा वकील आम्ही सुप्रीम कोर्टात केलेल्या आहेत आणि त्या उपरही आम्ही ह्या शासनाने रिझर्वेशन इन प्रमोशन लागू नसल्यामुळे आम्ही त्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्टची सुद्धा नोटीस इश्यू केलेली आहे तरी आता एक वेळ आलेली आहे रिडल्स इन इंदुइजम प्रकरणामध्ये जे सर्व मागासवर्गीय लोक एकत्र आले होते त्या संदर्भात सुद्धा आता रिझर्वेशन इन प्रमोशनसाठी सगळे लोक येण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आणि आज संपूर्ण राज्यामध्ये स्वतंत्र विद्युत मजदूर युनियन असेल किंवा आय बी सी एफ असेल किंवा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना असेल या सर्वांच्या माध्यमातून एक आक्रोश निवेदन आम्ही कलेक्टर आणि तहसील कार्यालयाला देत आहेत आता आमच्यासोबत ऑल इंडिया कॅनरा बँक एस सी एस टी एम्प्लॉईज असोसिएशनचे पदाधिकारी लोखंडे सर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया लोखंडे सर काय सांगाल तुम्ही की आज हे सगळं पदोन्नतीचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे आपण आज निवेदन दिलेलं आहे काय तुमच्या मागण्या आहेत काय कशासाठी आपण निवेदन दिलं हे खरं तर पाहिलं तर हा घटनेचा पुरेपूर घटनाबाह्य सगळं हे काम चाललेलं आहे शासनाचं कारण कारण जेव्हा हे सगळं आमच्या घटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्याचा विक्षेप करून जर असं काही होत असेल तर हे खरोखरच फार अन्यायकारक आहे आणि ह्या सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांवरती अन्यायच आहे सगळे जे आमचे स सरकारी कर्मचारी बंधू आहेत त्यांच्यावर अतिशय अन्याय आहे कारण त्यांनासुद्धा घटनेने प्रमोशनचे अधिकार त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते डावलून आणि किंवा ते द्यायचेच नाही अशा प्रकारची जर भूमिका शासन घेत असेल तर ती अतिशय निशादा आहे वास्तविक आम्ही बँकेचे संघटना बॅ बैं, बँक संघटनेचे कर्मचारी आहोत पण आणि ह्या अन्याय सगळा जरी आमच्या राज्य कर सरकारी कर्मचाऱ्यां होत होत असेल पण त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार आणि त्यांना भक्कम पाठिंबा देऊन याच्यापुढे जर व्यवस्थित जर शासनाने ते जर त्यांचा जो जी आर मागे घेतला नाही तर आम्ही जर उद्या रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आमची बँक संघटना सुद्धा राज्य कर्मचारी संघटनांच्या मागे खंबीरपणे उभे राहील आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका जेणेकरून जागृती न्यूजची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल